पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन। आपण सर्वजण शांत बसूया, शक्य असल्यास डोळे बंद करूया। नवीन आज्ञा तुम्हासे माझी परस्परावर प्रेम करा, जशी मी केली प्रीती तुम्हावर तशी प्रीती बरसात करा। नवीन आज्ञा तुम्हासे माझी परस्परावर प्रेम करा, जशी मी केली प्रीती तुम्हावर तशी प्रीती बरसात करा। नवीन आज्ञा तुम्हास माझी। तुम्हास माझी परस्परावर प्रेम करा, जशी मी केली प्रीती तुम्हावर तशी प्रीती बरसात करा। नवीन आज्ञा तुम्हास माझी। आपल्यापैकी कोणीतरी उत्स्फूर्तपणे एखाद्या छोट्याशा प्रार्थनेद्वारे आपल्या या धर्मशिक्षणाच्या वर्गाला सुरुवात करायची आहे। हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो। आम्हावर तुझा कृपा आशीर्वाद ठेव। तुझ्या सर्व देणग्याबद्दल तुझे आभार मानित असताना तुझा विपुल आशीर्वाद आमच्यावर व आमच्या कुटुंबावर असावा म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो। हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या कुटुंबाचं संरक्षण कर, आम्हाला चांगला आरोग्य दे आणि तुझ्या वचनामध्ये आज्ञेमध्ये वाढण्यासाठी आम्हाला कृपा दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। माझ्या प्रिय पालकांनो व मुलांनो, पुन्हा एकदा या धर्मशिक्षणाच्या क्लाससाठी आपण एकत्र आलेलो आहोत। आपल्या पॅरिशच्या वतीने ह्या क्लाससाठी मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। अ हार्टी वेलकम टू ऑल। गेल्या रविवारी आपण बघितलं पवित्र मरियेचं ख्रिस्तसभेतील स्थान आणि आजपासून आपण पवित्र मरियेच्या जन्मदिनाच्या नोवेनाला सुरुवात केली आहे। फादर क्रिस्टोफर वाज ह्याने सुंदररित्या आपल्याला दाखवून दिलेलं आहे, पटवून दिलेलं आहे की पवित्र मरियेचं आपण कसं अनुकरण करायला पाहिजे। तिने आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपण चाललो पाहिजे। आता हा मार्ग नक्की कसा आहे, कोणता आहे, त्याविषयी आपण
आजच्या पाठमध्ये ऐकणार आहोत. आजचा आपला जो पाठ आहे त्याचं मुख्य टायटल किंवा शीर्षक आहे देवाच्या आज्ञा, द कमांडमेंट्स ऑफ गॉड. आज आपण कमांडमेंटचं महत्त्व, आज्ञेचं महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक माणूस आला आणि त्याला म्हणाला, प्रभूजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आणि प्रभूजीने त्याला एकदम अगदी साधं आणि सोपं उदाहरण दिलं, एकदम सुंदर असं उत्तर दिलं, तू सगळ्या आज्ञा पाळ. आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं, मी सगळ्या आज्ञा पाळलेल्या आहेत. मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे, आपलं असेल नसेल ते सर्व वीक आणि माझ्या मागे. आणि तो माणूस आला नाही आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागला. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15 प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की माझा आनंद तुमच्यामध्ये आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून तुम्ही माझ्या आज्ञा पाळा, माझी वचने पाळा. मत्तयच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5:17-18 प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, मी नियमशास्त्र आणि नियम रद्द करण्यासाठी आलो आहे असं समजू नका, तर ते परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये श्रद्धाग्रंथ आपल्याला शिकवतं की देवाच्या आज्ञेला फार महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन ह्याविषयी श्रद्धाग्रंथामध्ये 3 स्पष्टीकरण देताना ह्या देवाच्या आज्ञेवर आपल्याला चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपण ह्या आज्ञेचं सर्वसाधारण रूप जे आहे ते पाहणार आहोत आणि जुना करारातील आज्ञा आणि नवीन करारातील आज्ञा ह्या कशा परिपूर्ण करणाऱ्या आहेत, एकमेकांना पूरक आहेत, ह्याविषयी आपण बोध लक्षात घेणार आहोत. जर आपण जुना करार बघितलं तर निर्गमच्या पुस्तकामध्ये अध्याय 20 परमेश्वराने मोशेकरवी आपल्याला 10 दिलेल्या आहेत. नव्या करारामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एकच आज्ञा देत आहे. मोशेने आपल्याला 10 दिले आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला 1 दिली आहे. आपण पाहतो की मोशेला परमेश्वराने या 10 सायनाय पर्वतावर दिल्या, प्रभू येशू ख्रिस्ताने ही 1 आपल्याला जी दिलेली आहे ती कालवारीच्या टेकडीवरून दिलेली आहे. मोशेला जे 10 दिल्या होत्या त्या टॅबलेट्सवर म्हणजे दगडावर कोरलेल्या होत्या. प्रभू येशू ख्रिस्ताने जी 1 आपल्याला दिलेली आहे ती 1 प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या हृदयांतून आपल्याला दिलेली आहे. सो गॉड गेव द कमांडमेंट्स टू मोजेस ऑन द टॅबलेट्स, जीसस क्राइस्ट इन द न्यू टेस्टमेंट गेव द कमांडमेंट्स ऑन द हार्ट्स. आता ह्या ज्या आज्ञा आहेत त्या कशा पूरक आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. मोशेने जे 10 दिलेले आहेत त्याच्यावर आपण सविस्तर नंतरच्या क्लासेसमध्ये पाहणार आहोत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची जी 1 आहे ती 1 ह्या 10 जणू काही सारांश आहे किंवा बेस आहे, फाउंडेशन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी तुम्हाला 1 देत आहे, सर्वात महत्त्वाची आणि मोठी आज्ञा, आणि ती म्हणजे परमेश्वरावर प्रेम करा आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा. एकच आज्ञा, नाण्याच्या 2 त्याप्रमाणे, ईश्वरप्रीती आणि शेजारप्रीती. ही ईश्वरप्रीती आणि शेजारप्रीतीची जी शिकवण
प्रभू येशू ख्रिस्ताने दिली तीच आपल्याला जुन्या करारामध्ये मोशेने ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञामध्ये कशी पूरक आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे हे आपण पाहू शकतो. मोशेने जे 10 आज्ञा दिलेल्या आहेत त्यामधील पहिल्या 3 आज्ञा ज्या आहेत त्या पहिल्या 3 आज्ञा हे परमेश्वरावर केंद्रित करीत आहेत, परमेश्वराविषयी आपल्याला बोध करत आहेत आणि परमेश्वराचा आपण कसा मानसन्मान केला पाहिजे, परमेश्वरावर आपण कशी प्रीती केली पाहिजे याविषयी आपल्याला बोध करत आहेत. आणि त्यानंतर चौथ्या आज्ञापासून तर 10वी आज्ञा हे जर आपण बघितले तर हे जे 7 आज्ञा आहेत हे 7 आज्ञा हे शेजार प्रीतीविषयी म्हणजे दुसऱ्याविषयी आपल्या आईवडिलापासून सुरुवात करून आपल्या शेजाऱ्यापर्यंत पोचून आपण इतरांशी कसं वागलं पाहिजे, इतरांवर कशी प्रीती केली पाहिजे ह्याविषयी बोध करत आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची जी एक महत्त्वाची आज्ञा आहे ही मोशेच्या या 10 आज्ञांचा जणू काही सारांश आहे, बेस आहे, फाउंडेशन आहे. आणि म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताची जी एक आज्ञा आहे एकमेकावर प्रीती करा आणि ईश्वरावर प्रीती करा ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. अँड लव इज द फाउंडेशन ऑफ ऑल द कमांडमेंट्स हे सत्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रीती ह्या सर्व आज्ञांचा पाया आहे, कारण जर प्रीती नसेल तर सर्व व्यर्थ आहे असं संत पॉल करिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 13:13 आपल्याला बोध करत आहे. आणि म्हणून आपण आज्ञांचं पालन करीत असताना प्रीतीमध्ये वाढलं पाहिजेत, ईश्वर प्रीतीमध्ये आणि शेजार प्रीती ह्या दोघांमध्ये आपण सारख्याच प्रमाणात वाढलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून प्रिय भाविकांनो देवाच्या आज्ञा आपण का पाळाव्यात, तर ईश्वर प्रीतीसाठी आणि शेजार प्रीतीसाठी या दोन प्रमुख गोष्टीसाठी म्हणजेच प्रेमामध्ये वाढण्यासाठी आपण ह्या आज्ञा पाळल्या पाहिजेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कोणताही समाज म्हटला किंवा कोणतीही संस्था म्हटली तर त्या समाजाच्या प्रगतीसाठी त्या संस्थेच्या उभारणीसाठी आज्ञांचं पालन होणे गरजेचं आहे. म्हणजेच आपण जेव्हा रस्त्यावर फिरतो तेव्हा आपण सुव्यवस्था का पाहण्यासाठी आपण त्या रोडचे जे नियम आहेत, रस्त्याचे ड्रायव्हिंगचे जे नियम आहेत त्याचं आपण पालन करीत असतो. आपण जर एखाद्या शाळेमध्ये शिकत असू तर त्या शाळेच्या व्यवस्थापनाचे ॲडमिनिस्ट्रेशनचे जे काही नियम आहेत त्यांचं आपण पालन करीत असतो. त्याचप्रमाणे कुटुंब ही देखील एक तशीच संस्था आहे की त्यामध्ये देखील एक अलिखित असे नियम असतात आणि त्यांचं देखील आपण पालन केलं पाहिजे. प्रिय पालकांनो ही बाब आपण आपल्या मुलांना समजावून सांगितली पाहिजेत की जर आपल्याला शिस्तीमध्ये वाढायचं असेल तर आज्ञांचं पालन करणे गरजेचं आहे, कारण आज्ञांचं पालन केल्यानंतर आपल्याला डिसिप्लिन किंवा शिस्त लाभते आणि त्या शिस्तीद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये खूप मोठी उभारणी मारू शकतो, खूप मोठी आकाशी झेप घेऊ शकतो. आणि त्यासाठी आज्ञा महत्त्वाच्या आहेत हे आपण आपल्या मुलांना समजावून दिल्या पाहिजेत. परमेश्वराने ज्या आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत त्या आपल्या तारणासाठी आहेत आणि म्हणून ह्या परमेश्वराच्या आज्ञांचं देखील आपण तशाच प्रकारे स्वागत केलं पाहिजे. सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे सार्वकालीन जीवनासाठी बेसिक म्हणजे फाउंडेशनल अगदी पायाभूत जी गोष्ट आहे ती म्हणजे आज्ञांचं पालन करायचं. आणि मग त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की आपण थोडंसं पाऊल पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी आपण तयार झालो पाहिजे. त्याचप्रमाणे परमेश्वराचा आनंद आपल्यामध्ये असावा आणि आपला आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये परमेश्वराच्या आज्ञेमध्ये वाढणे गरजेचं आहे हे देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे. आणि म्हणून आजच्या या पाठामध्ये आपण हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला देवाच्या आज्ञा शिकून घेतल्या पाहिजेत, त्या पाळल्या पाहिजेत. आपण समाजामध्ये राहतो आणि म्हणून समाजाच्या ज्या आज्ञा आहेत त्या देखील आपण पाळल्या पाहिजेत. आपण कुटुंबामध्ये राहतो आणि म्हणून कौटुंबिक आपल्या ज्या अलिखित नियम आहेत, आपल्या ज्या रीतिरिवाज आहेत
त्याचा आपण मान सन्मान ठेवला पाहिजे, त्याचा आपण आदर केला पाहिजे. कारण हे जेव्हा घडेल तेव्हाच आपण शिस्तीमध्ये वाढू, आणि शिस्तीमध्ये वाढल्यानंतर समाजामध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी, कुटुंबामध्ये शांती निर्माण करण्यासाठी आणि आपल्या तारणासाठी आपल्याला ते उपयुक्त आहे. आज आज्ञेचं पालन ह्याविषयी आपण ऐकलेलं आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त खुद्द आपल्याला सांगतो की तो देवपुत्र असूनही तो नियमांचं पालन करतो, आणि ते नियम परिपूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करीत होता आणि त्याने केलेले आहे. आणि म्हणून आपल्याला हा संदेश आज घ्यायचा आहे की वी नीड टू लर्न टू डिसिप्लिन आर सेल्स इन फॉलोइंग द लॉज. आपण नियमांचं पालन करण्याचं शिस्त आपल्या अंगी उतरवली पाहिजे. प्रिय पालकांनो, मी जेव्हा परदेशात गेलो होतो तेव्हा परदेशातला माझा एक अनुभव तुम्हाला सांगणे मला आवडतं, आणि ते म्हणजे की जेव्हा आपण परदेशामध्ये जातो आणि पाहतो तेव्हा तिथे एक गोष्ट आपल्याला त्या लोकांकडनं शिकण्यासारखी आहे, आणि ती म्हणजे शिस्तीचं पालन करणे, नियमांचं पालन करणे. जेव्हा आपण नियमांचं पालन करतो तेव्हा सगळ्या गोष्टी सुस्थितीत होत असतात हे आपण पाहत असतो, आणि म्हणून ह्या नियमांचं पालन करण्यामध्ये आपण वाढलो पाहिजेत. केवळ पालन म्हणून नाही तर प्रीतीमध्ये वाढण्यासाठी, ईश्वर प्रीतीमध्ये आणि शेजार प्रीतीमध्ये वाढण्यासाठी या नियमांचं पालन होणे गरजेचं आहे. आज आपण ह्या नियमांचं महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच प्रत्येक नियमावर आपण येणाऱ्या दिवसामध्ये चिंतन करणार आहोत, आणि परमेश्वराचे सर्व नियम कसे महत्त्वाचे आहेत आणि त्याचं पालन केल्यानंतर आपला कसा लाभ होणार आहे, समाजाचा कसा लाभ होणार आहे, आपलं तारण होण्यासाठी मदत होणार आहे हे आपण पाहणार आहोत. आता आपण परमेश्वराचा शब्द ऐकूया. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15 ओव्या 7 ते 12. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15 ओव्या 7 ते 12. आपल्यापैकी कोणीतरी ह्या ओव्या मोठ्याने वाचाव्यात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत रहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे प्रभू तुझा गौरव असो. आता आपण काही प्रश्न गृहपाठासाठी पाहूया. पहिला प्रश्न, परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञा कोणत्या पर्वतावर होत्या? परमेश्वराने मोशेला कोणत्या पर्वतावर आज्ञा दिल्या? प्रश्न दुसरा, प्रभू येशू ख्रिस्ताने कोणती आज्ञा आपल्याला दिलेली आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने कोणती आज्ञा आपल्याला दिलेली आहे? सार्वकालिक जीवनासाठी
सार्वकालिक जीवनासाठी आपण कोणत्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत, सार्वकालिक जीवनासाठी आपण कोणत्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत, परिपूर्ण आनंद मिळवण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे, परिपूर्ण आनंद मिळवण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे, आणि पाचवा प्रश्न पालकांनी समजून घ्यायचा, आपल्या कुटुंबाच्या कोणत्या गोष्टी ह्याचं रोज पालन झालं पाहिजे, आपल्या कुटुंबातील कोणत्या गोष्टींचं म्हणजेच नियमांचं, कौटुंबिक नियमांचं रोज पालन झालं पाहिजे हे आपण मुलांना समजावून सांगणे. आता आपण शेवटच्या प्रार्थनेसाठी हात जोडूया. आपल्यापैकी उत्स्फूर्तपणे ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रार्थना करावी. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आजपासून आम्ही पवित्र मरियेच्या जन्मदिन नवेनाची तयारी करत आहोत. पवित्र मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही तिच्याप्रमाणे नम्रतेचं, सेवेचं जीवन जगावं, विश्वासू जीवन जगावं, त्यासाठी तुझ्या आज्ञेचं पालन करावं म्हणून तू आम्हाला आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन. सर्वांनी एकत्र, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गान तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आज संभाल दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या पदांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडिऊ. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुषा ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुषा उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा बापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर, आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आत्ता आणि सदा सर्वदा हो, आमेन. हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. प्रभूच्या सर्व संतांनो, आम्हासाठी विनंती करा. देवाची माई सांभाळ तू आम्हाला, देवाची माई मदत आम्हाला, देवाची माई आश्रय दे आम्हाला, देवाची माई शांती दे आम्हाला, देवाची माई मार्ग आम्हाला, देवाची माई इलाज कर आम्हाला, मध्यस्थिनी मिळव तू आम्हाला, जेजूच्या संगी सदा शुभ आला.